मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात टेंबू आणि म्हैसळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याने मान नदीवरील आणि कोरडा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे भरून देण्याबाबत बैठक झाली आहे. या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार सर्वश्री गणपतराव देशमुख, अनिल बाबर, विलासराव जगताप, सुरेश खाडे भालके, माजी खासदार रणजित मोहिते पाटील, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव इकबाल चहल, कृष्ण खोरे, विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर बी घोटे, मुख्य अभियंता टी एन मुंडे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुंबई.